नमस्कार विद्यार्थ्यांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या व्यवसाय प्रशासन पेपर 3 मध्ये. आपण भांडवलीकरण या भागाला सुरुवात केलेली होती. त्यामध्ये अधिभांडवलीकरण आणि योग्य भांडवलीकरण या दोन संकल्पना पाहिलेल्या होत्या. आणि अधिभांडवलीकरणामध्ये अधिभांडवलीकरणाचा अर्थ, व्याख्या या स्वरूपामध्ये आपण अधिभांडवलीकरणाचा अभ्यास केलेला आहे. आज त्याला जोडून आपण अधिभांडवलीकरणाची कारणे व परिणाम हा भाग अभ्यासणार आहोत. आता आपण त्याला सुरुवात करूया. अधिभांडवलीकरण म्हणजे काय? तर आपण पाहिलेलं होतं की अधिभांडवलीकरण म्हणजे जेव्हा एखाद्या कंपनीच्या मालमत्तेचे पुस्तकी मूल्य हे वास्तव मूल्यापेक्षा जास्त असते आणि त्यामुळे कंपनीचा जो बॅलन्सशीट आहे तो बॅलन्सशीट काहीसा फुगीर किंवा अवास्तव दिसतो. फुगीर याचा अर्थ जे प्रत्यक्षात नाही ते दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा अवास्तव किंवा जास्त किमतीने कंपनीच्या मालमत्तेची नोंद केलेली असते. आणि त्यामुळे बॅलन्सशीटला सर्व काही चांगले आहे असे दिसते, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र तसे असत नाही. आणि त्यामुळे कंपनी आपल्या भागधारकांना, कर्जरोखेधारकांना त्यांचा हक्काचा असणारा परतावा, म्हणजे भागधारकांना असलेला लाभांश आणि कर्जरोखेधारकांना असणारं व्याज हे वेळच्या वेळी देऊ शकत नाही. आणि म्हणून दिसायला चांगले दिसते पण प्रत्यक्षामध्ये मात्र कंपनी ही आर्थिक अडचणीत असलेली दिसून येते, अशा अवस्थेला अधिभांडवलीकरण अवस्था असे म्हणतात. त्यालाच आपण मराठी म्हणीमध्ये मोठं घर आणि पोकळ वसा असं म्हटलेलं होतं. याचं कारण की जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे बऱ्याचदा भागधारकांची किंवा गुंतवणूकदारकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. मग कंपनीची ही अवस्था काय येते, त्याची कारणे काय आहेत, ते आता आपण पाहूया. यावरती परीक्षेला ब्रॉड क्वेश्चन विचारला जातो. टर्मेनसाठी 20 मार्काला आणि फायनल एक्झामसाठी 14 मार्काला यावरती प्रश्न विचारला जातो. आता आपण पाहूया अधिभांडवलीकरणाची कारणे कोणती आहेत. त्यामध्ये आहे पूर्ण वापर करणे अशक्य. पूर्ण वापर करणे अशक्य याचा अर्थ की कंपनीची जी मालमत्ता आहे, कंपनीचा जो पैसा आहे, कंपनीचे सर्व प्रकारची सामग्री आहे किंवा यंत्रसामग्री आहे, या कुठल्याच गोष्टीचा कंपनीकडून पूर्णपणे वापर केला जात नाही. किंवा कंपनीची जी उत्पादन क्षमता आहे त्या उत्पादन क्षमतेचा सुद्धा पूर्ण वापर केला जात नाही. उदाहरणार्थ की 15 मशिनरी घेतलेल्या आहेत, त्यातील फक्त 5च चालू आहेत आणि उर्वरित 10 बंद आहेत. म्हणजे दिसायला मशिनरी किती दिसतात? 15, पण प्रत्यक्षात चालू किती आहेत? 5च. म्हणजे 10 मशिनरी बंद आहेत, पण दाखवताना कंपनी काय दाखवते की आमच्याकडे 15 मशिनरी आहेत, पण त्या 15 मशिनरी प्रत्यक्षात चालू असतात का? नसतात. तर त्यातील फक्त केवळ 5च मशिनरी चालू आहेत आणि मग उर्वरित 10 मशिनरींचा देखभालीचा खर्च, दुरुस्तीचा खर्च हा या कंपनीवरती पडत असतो. आणि त्याच्यामुळे होतं काय की त्या कंपनीचा कुठल्याही मालमत्तेचा पूर्ण वापर न केल्याने त्या कंपनीचे खर्च वाढत जातात आणि त्या मालमत्तेतून हवा असणारा जो नफा पाहिजे किंवा जे कार्य होणं अपेक्षित आहे ते होत नाही. त्यालाच कुठल्याही क्षमतेचा, उत्पादन क्षमतेचा, यंत्रसामग्रीचा कशाचाच पूर्ण वापर केला जात नाही आणि म्हणून कंपनीची अधिभांडवलीकरणाची अवस्था येते. दुसरा मुद्दा आहे मोबदल्याचे प्रमाण कमी असते. कंपनीचा जो मिळणारा मोबदला आहे किंवा भागधारकांना मिळणारा मोबदला आहे त्यांचं प्रमाण हे अधिभांडवलीकरणामध्ये कमी असते. उदाहरणार्थ की कंपनीने मोठ्या प्रमाणात भागांची विक्री केलेली आहे. उदाहरणार्थ की 10,000 भाग विकलेत आणि कंपनीला 1,00,000 रुपये नफा झाला, तर आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या वाट्याला केवळ 100 रुपयेच येतील, कारण नफ्या आणि ॲक्च्युअल भागधारक यांचं गुणोत्तर काढल्यास त्यांना जो नफा त्यांच्या वाट्याला यायला हवा तो अतिशय कमी प्रमाणात येतो. पण ते जर भागधारकांची संख्या कमी असेल आणि नफा जास्त असेल तर प्रत्येकाच्या वाट्याला नफ्याचं प्रमाण हे जास्त येतं. पण या ठिकाणी अवस्था काय असते तर कंपनीने उत्साहाच्या भरात भागांची मोठ्या प्रमाणावरती विक्री केलेली असते आणि त्यामुळे कंपनीला
मोठ्या प्रमाणावरती असलेले जे शेअर्स आहेत ते गोळा केलेले असल्यामुळे त्यांना तेवढा लाभांश कंपनी देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे होतं काय तर अशा वेळेला ती कंपनी अडचणीत येण्याची शक्यता असते. कारण ज्या प्रमाणात भागधारकांना मोबदला मिळणं अपेक्षित आहे त्या प्रमाणात भागधारकांना मोबदला मिळत नाही. तिसरं जे आहे ते म्हणजे मूल्यापेक्षा जास्त किमतीला खरेदी. म्हणजे त्या कंपनीची किंवा एखाद्या मालमत्तेची किंमत ही जी खरी किंमत आहे त्याच्यापेक्षा जास्त किमतीला खरेदी केली जाते. याचा अर्थ काय की समजा आपण जर बाजारात तेजीच्या काळात आपण मालमत्तेची खरेदी केली, मग त्याला आपण महागाईचा काळ म्हणतो. महागाईच्या काळात जर आपण वस्तूची खरेदी केली तर ती वस्तू आपल्याला जास्त किमतीला बसते. पण जर तुम्ही ती वस्तू ज्या वेळेला बाजारात कमी किंमत असते त्यावेळेला खरेदी केली तर ती कमी किमतीला बसते. पण काही वेळेला काय असतात व्यवस्थापक, उदाहरणार्थ ज्या सीझनल आणि ऑफ सीझनल वस्तू असतात, सीझनल वस्तू म्हणजे काय कुठल्या की ज्या सीझनमध्ये महाग होतात. उदाहरणार्थ जर तुम्ही उन्हाळ्यात फ्रीज घ्यायला गेलात तर महाग असेल, फॅन घ्यायला गेलात तर महाग असेल. पण तेच तुम्ही जर पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात घ्यायला गेलात तर त्याची किंमत काय असते, कमी असते. याचा अर्थ काय होतो की सीझनलमध्ये सीझनल वस्तूची किंमत जास्त राहते आणि ऑफ सीझनलला त्या वस्तूची किंमत कमी राहते. पण कंपनीचे व्यवस्थापक काय करतात किंवा हा जो वित्तीय व्यवस्थापक किंवा खरेदी व्यवस्थापक काय करतो की चला आत्ताच्या आता आपल्याला वस्तू खरेदी करायची किंवा मालमत्ता खरेदी करायची, मग त्याची बाजारात किंमत किती आहे काय आहे काय पाहिलं जात नाही, आत्ता घ्यायची आत्ता घेऊन टाकूया आणि मग आहे त्या किमतीला मालमत्ता खरेदी केली जाते. आणि मग तसं पाहिलं तर त्या मालमत्तेची ॲक्च्युअल जी किंमत असते ती काय असते, आत्ता बाजारभावामध्ये ती त्या वस्तूची किंमत जास्त असते. म्हणजे त्या वस्तूच्या खऱ्या किमतीपेक्षा, आता उदाहरणार्थ जर तुम्हाला दिलं मी समजा की उन्हाळ्यात ज्या फॅनची किंमत तुम्हाला 5,000 असेल समजा, पण तेच जर तुम्ही उन्हाळ्यात च्या ऐवजी जर तुम्ही आता पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात घेतला तर तोच 5,000 फॅन तुम्हाला 3,000-2,500 मिळू शकतो. म्हणजे जो फॅन आपण 3,000 किंवा 2,500 घेऊ शकतो तो फॅन आपण उन्हाळ्यामध्ये 5,000 घेतो. त्याच्यामुळे होतं काय की खरी किंमत त्या फॅनची किती आहे, 3,000 किंवा 2,500 आहे. पण केवळ ऑफ सीझनला घेतल्यामुळे त्या वस्तूला आपण 5,000 जास्त देतो, म्हणजे 5,000 किंमत देतो, म्हणजे 2,000 जवळजवळ 2,500 जास्त देतो. मग अशा प्रकारे जर वित्तीय व्यवस्थापकाने जर आहे त्या मूल्यापेक्षा जास्त किमतीला मालमत्तेची खरेदी केली तर त्या कंपनीची अवस्था ही आधी भांडवलीकरणाकडे जायला लागते किंवा त्या कंपनीची आर्थिक जी घडी आहे ती बिघडायला लागते. त्यानंतर आहे उत्पन्न प्राप्ती क्षमतेवर परिणाम. कंपनीची जी उत्पन्न मिळवण्याची क्षमता आहे त्याच्यावरती या आधी भांडवलीकरणामध्ये परिणाम झालेला दिसून येतो. पहिल्याच पॉईंटमध्ये आपण पाहिलेलं आहे की कंपनी कुठल्याच गोष्टीचा पूर्ण वापर करत नाही. मग ते उत्पादन क्षमता असेल, तुमची यंत्रसामग्री असेल की जमीन असेल, इमारत असेल, कुठल्याच मालमत्तेचा पूर्ण वापर करीत नाही. मग त्यामुळे होतं काय की त्या मालमत्तेतून त्या यंत्रसामग्रीतून जे पुरेसं उत्पन्न मिळायला हवं ते पुरेसं उत्पन्न मिळत नाही आणि त्यामुळे कंपनीच्या उत्पन्न प्राप्ती क्षमतेवरती त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. अपुरा घसारा. घसारा म्हणजे आपल्या अकाउंटच्या भाषेत आपण डिप्रिशिएशन म्हणतो. डिप्रिशिएशन म्हणजे काय, डिप्रिशिएशनचा अर्थ आपण याच्यामध्ये अकाउंटमध्ये 11वी 12वीलाच पाहिलेला आहे की कंपनीच्या झीज ही कंपनीच्या वापरामुळे किंवा काही काळ पडून राहिल्यामुळे किंवा हवा पाण्याचा परिणाम झाल्यामुळे त्या कंपनी त्या मालमत्तेमध्ये झीज होते, त्या यंत्रसामग्रीची झीज होते आणि ती झीज भरून काढण्यासाठी जो निधी उभारला जातो त्याला डिप्रिशिएशन किंवा जो निधी आकारला जातो त्याला आपण डिप्रिशिएशन असतो असं म्हणतो. डिप्रिशिएशन म्हणजे मालमत्तेचा घसारा आपण म्हणतो. मालमत्ते मालमत्तेची किंमत त्याच्यामुळे कमी होत जाते हे आपण अकाउंटिंगमध्ये पाहिलेलं आहे. तर कोणतीही मालमत्ता घेतली किंवा कोणतीही यंत्रसामग्री घेतली तर त्याच्यावरती दरवर्षी विशिष्ट टक्केदाराने घसारा आकारणं अकाउंटच्या मध्ये अपेक्षित असते. किमान कोणतीही यंत्रसामग्री घेतली तर पहिली 10 वर्ष त्याच्यावरती घसारा आकारावा असं अकाउंटिंगमध्ये सांगितलं जातं. आणि हा घसारा आकारल्यामुळे होतं काय की
त्या वर्षा म्हणजे जेव्हा त्या मालमत्तेचं किंवा त्या यंत्रसामग्रीचं लाईफ संपेल, आयुष्य, तर त्या आयुष्याच्या शेवटी म्हणजे उदाहरणार्थ 10 वर्षाचं त्या मालमत्तेचं आयुष्य आहे, तर 10 वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे तेवढा निधी काय होतो, निर्माण होतो, आणि त्याच्यातून तुम्ही नवी मालमत्ता खरेदी करू शकता. म्हणून नवीन एखादी यंत्र समजून घेतली की तिच्यातून दरवर्षी तुम्ही फिक्स ॲसेटवरती, प्रत्येक फिक्स ॲसेटवरती डिप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट तुम्हाला गेल्या वर्षी फायनल अकाउंटला होती. मग ते प्लांट अँड मशिनरी असेल किंवा फर्निचर असेल किंवा मशिनरी असेल, कुठल्याही फिक्स ॲसेटवरती तुम्हाला डिप्रिशिएशन आकारलेलं दिसून येते. आणि हे डिप्रिशिएशन आकारले जाते कारण का, तर तेवढी त्या मालमत्तेची दरवर्षी किंमत काय होत जाते, कमी कमी होत जाते. फक्त ओपन लँडवरती किंवा मोकळी जागा याच्यावरती डिप्रिशिएशन आकारलं जात नाही. हे गेल्या वर्षी तुम्ही जे अकाउंटिंग स्टँडर्ड तुम्हाला होते त्या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये अभ्यासलेला, एफ वायला पण होते आणि एस वायला पण होते. तरी अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे डिप्रिशिएशनच्या की जे ओपन लँड आहे, जी मोकळी जागा आहे, त्याच्यावरती डिप्रिशिएशन आकारलं जात नाही. कारण मोकळ्या जागेची किंमत ही दिवसेंदिवस वाढतच जाते, तिची किंमत कमी होत नाही. आणि म्हणून जागेवरती, मोकळ्या जागेवरती घसारा आकारला जात नाही. पण त्या मोकळ्या जागेवरती जर तुम्ही बिल्डिंग बांधलेली असेल किंवा लँड बांधलेली असेल, लँड अँड बिल्डिंग असं असेल तर मात्र घसारा आकारला जातो. फक्त लँड असेल तर घसारा आकारला जात नाही, पण लँड अँड बिल्डिंग असेल तर बिल्डिंगवरती घसारा आकारला जातो. तर हे घसारा आकारणं अपेक्षित असतं कुठल्याही कंपनीच्या मशिनरीवरती किंवा फिक्स ॲसेटवरती, तर तो काही टक्केदाराने तो आकारला जातो. मग तुम्हाला ॲडजस्टमेंट असते पहा, 4 डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी ॲट 10%, अशा प्रकारची तुम्हाला काय असते ॲडजस्टमेंट असते फायनल अकाउंटला. आणि मग 4 डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी ॲट 10%, हे 10% म्हणजेच काय असतो, एक विशिष्ट टक्के दराचा घसाऱ्याचा रेट असतो. तर हा किती असावा हा कंपनी ठरवत असते. जनरली तुम्ही जास्त घसारा ठेवलात तर लवकर कंपनीची तुमची किंमत वसूल होऊ शकते, आणि जर कमी आकारलात तर त्या तिच्या लाईफच्या शेवटी म्हणजे 10 वर्षानंतर जे आवश्यक तुमच्याकडे निधी गोळा व्हायला पाहिजे तो होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आधी भांडवलीकरणाच्या मध्ये जी कंपनी आहे ती कंपनी काय करते की 10% घसारा आकारायला पाहिजे 10 वर्षासाठी, तर ही कंपनी 7%, 8% अशा प्रकारे कमी घसारा आकारते. आणि त्यामुळे त्या कंपनी त्या मालमत्तेचे जेव्हा लाईफ संपतं किंवा आयुष्य संपतं 10 वर्षानंतर, त्यावेळेला ही कंपनी नवीन मालमत्ता खरेदी करू शकत नाही. कारण का, कारण त्या कंपनीने घसारा हा अपुरा आकारलेला असतो. 10%च्या ऐवजी 8%, 7%, 6% अशा प्रकारे घसारा आकारलेला असतो. आणि तो घसारा कंपनीचं मालमत्ता पुन्हा खरेदी करण्यासाठी पुरेसा नसतो, आणि त्यामुळे त्या कंपनी नवीन मालमत्ता त्या 10 वर्षानंतर खरेदी करू शकत नाही. आणि म्हणून कंपनीची आधी भांडवलीकरणाची अवस्था येऊ शकते. पुढचा जो फायदा येतो म्हणजे हिशोबातील घोटाळे. हिशोबातील घोटाळे याचा अर्थ काय, आपल्याला तर माहीतच आहे की ज्या ठिकाणी कॅश असते किंवा जिथं आर्थिक व्यवहार हे पर्सनली स्वरूपात किंवा मानवी श्रमाच्या साह्याने केले जातात, त्यावेळेला घोटाळ्यांचं प्रमाण किंवा हिशेबातील अफरातफरीचं प्रमाण हे जास्त असतं. साधारणतः जे मोठे मोठे घोटाळे आपण पाहतो, जे बँकातले घोटाळे वगैरे असतात, ते बरेचसे या मानवी चुकांमधूनच झालेले असतात. ज्या कंपन्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं चेक नसतो किंवा कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नसते, हिशेब नीट बारकाईने चेक केले जात नाहीत, पाहिले जात नाहीत, अशा ठिकाणी हिशेबातील अफरातफरीचं आणि घोटाळ्यांचं प्रमाण हे काय असते, जास्त असते. आणि त्याच्यामुळे होतं काय की जर अशा प्रकारे कंपन्यांमध्ये अफरातफरीचं आणि घोटाळ्याचं प्रमाण जास्त असेल तर खरे जे कंपनीचं उत्पन्न आहे, खरे जे कंपनीची कॅश आहे, ती तुमची नोंदवहीमध्ये दाखवली जात नाही, पैशाचा गैरवापर केला जातो, आणि ती कंपनी आर्थिक अडचणीत येऊ शकते. आपल्याला माहीतच आहे की ज्या ठिकाणी हिशेबामध्ये आर्थिक अफरातफरी झालेल्या आहेत, घोटाळे झालेले आहेत, त्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत किंवा बरबाद झालेल्या आहेत. त्याच्या पुढचं जे कारण आहे ते म्हणजे उदार स्वरूपाचे लाभांश धोरण. उदार स्वरूपाचे लाभांश धोरण याचा अर्थ काय,
तर कंपनी नावलौकिकाच्या हव्यासापोटी, चला कंपनीचा नावलौकिक मिळवायचा आहे, कंपनी आपली किती चांगली हे बाहेर दाखवायचं आहे, अशा उत्साहाच्या भरात लाभांशाचा दर हा जास्त ठेवते. उदाहरणार्थ की कंपनी जर 10% किंवा 12% लाभांश देऊ शकते आणि तो देणंच योग्य आहे, कंपनीची तेवढीच कॅपॅसिटी आहे किंवा लाभांश देण्याची 10 किंवा 12% लाभांश देण्याची कंपनीची क्षमता आहे असं ऑडिटर सांगतो, असं CA सांगतोय की कंपनीने जास्त 12%पेक्षा जास्त लाभांश देऊ नये नाहीतर कंपनी अडचणीत येऊ शकते, पण तरीसुद्धा उत्साहाच्या भरात जे कंपनीचे संचालक मंडळ असतं ते संचालक मंडळ काय करते तर त्यांच्या सभेमध्ये उत्साहाच्या भरात किंवा नावलौकिक लवकर मिळवण्याच्या भरात लाभांशाचा दर हा जास्त ठेवते. म्हणजे 12%पर्यंतच देणं लाभांश अपेक्षित आहे, अशा वेळेला हा लाभांशाचा दर 12%पेक्षा जास्त म्हणजे 15%, 16%, 14% अशा प्रकारे जाहीर केला जातो आणि दिला जातो. आणि मग होते काय की त्या कंपनीचा तेवढा लाभ देण्याची कंपनीकडे तेवढा नफा आहे का, कंपनीकडे तेवढी कॅश आहे का, कंपनीची तेवढी क्षमता आहे का, याचा काही विचार केला जात नाही. चला आपण चांगल्या दराने लाभून दिला तर भागधारक खुश होतील, अहो पण भागधारक खुश होतील परंतु कंपनी अडचणीत येते. कंपनीचा सगळा झालेला नफा हा केवळ लाभांश वाटण्यामध्येच जाऊ शकतो आणि कंपनीच्या हातात इतर कामासाठी नफा शिल्लक राहत नाही. आणि मग होते काय त्यामुळे, त्यामुळे ती कंपनीकडे असलेला नफा हा केवळ लाभांशासाठीच दिला जातो आणि कालांतराने ती कंपनी अडचणीत येऊ शकते. त्यामुळे उत्साहाच्या भरात फार आम्ही उदार आहोत असं दाखवण्याच्या भरात लाभांश जास्त ठेवण्याचा जर प्रयत्न केला तर ती कंपनी अडचणीत येऊ शकते. नंतरचा आहे तो म्हणजे कर वाचविण्यासाठी अयोग्य पद्धतीचा वापर. कर वाचविण्यासाठी अयोग्य पद्धतीचा वापर, आता याचा अर्थ काय? आपल्याकडे तर माहीतच आहे, आपल्या देशात तर फार हे चालते कारण आपल्या देशामध्ये कर बुडवे किंवा कर बुडवणारे हे लोक जास्त आहेत आणि विशेष म्हणजे सामान्य लोक यामध्ये कमी असतात. जे श्रीमंत लोक आहेत, जे खेळाडू आहेत, जे अभिनेते नेते असतात, तुम्ही जर सहज गुगलवरती सर्च केलं की मागील वर्षामध्ये कर बुडवणाऱ्या लोकांची जर तुम्ही यादी पाहिलीत तर याच्यामध्ये श्रीमंत असणाऱ्या लोकांचं प्रमाणच जास्त असते. आमच्याकडे कर बुडवणं हे अतिशय अभिमानास्पद समजलं जातं. आम्ही कसं सरकारला फसवलं, आम्ही सरकारचा कसा कर बुडवला हे अगदी अभिमानाने सांगण्याची आपल्याकडे चढाओढ लागते. आणि यामुळे होतं काय की याच्यामुळे या कंपनीचं व्यवस्थापन सुद्धा अशा वाईट मार्गाचा अवलंब करीत असते. सरकारचे जो ज्या विशिष्ट टक्केदाराने कर दिला पाहिजे तो कर वाचवण्यासाठी कंपनी तोट्यात आहे असा दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्यामुळे होतं काय की कंपनी आमची तोट्यात आहे, कंपनीला आमचा जास्त नफा होत नाही, आम्ही एवढा कर देऊ शकत नाही आणि कर वाचवण्यासाठी नफा कमी दाखवण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात त्या कंपनीची वाईट प्रतिमा बाहेर जाते. या कंपनीला नफा जास्त होत नाही वाटतं, ही कंपनी तोट्यात चालली आहे असा बाहेर गुंतवणूकदारांचा गैरसमज होतो आणि नंतर काही वेळेला ती कंपनी अडचणीत येऊ शकते. म्हणजे एका अर्थाने कंपनीकडे करायला जाते वेगळं पण त्याचा बाहेर इफेक्ट मात्र काय होतो, वेगळाच होतो. त्यामुळे कर बुडवण्याच्या नादात त्यासाठी अनेक गैरमार्गांचा कंपनीच्या व्यवस्थापनाकडून वापर केला जातो आणि अशा गैरमार्गांचा यदाकदाचित पुढे कंपनीच्या विकासावरती, कंपनीच्या चालू राहण्यावरती वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुठल्याही कंपनीच्या व्यवस्थापनाने केवळ कर वाचवण्यासाठी अयोग्य पद्धतीचा वापर करू नये. त्यानंतर जो आहे अपुरा राखीव निधी, त्याला तुम्ही रिझर्व फंड असं म्हणता. अकाउंटच्या भाषेमध्ये तर तुम्ही बॅलन्स शीटला जर पाहिलं तर लायबिलिटी साईडला रिझर्व अँड सरप्लस या हेडिंगखाली तुम्हाला वेगवेगळे रिझर्व दिसतात. जनरल रिझर्व, रिझर्व फंड, वेलफेअर रिझर्व, अशा प्रकारचे अनेक रिझर्व असतात. त्यापैकी रिझर्व फंड असा एक फंड असतो आणि या रिझर्व फंडाला दरवर्षी नफ्यातील
ठराविक टक्के रक्कम ही ट्रान्सफर केली जाते. तुम्हाला फायनल अकाउंटला तशा प्रकारची एक ॲडजस्टमेंट असते, ट्रान्सफर 10% ऑफ प्रॉफिट फॉर रिझर्व फंड किंवा जनरल रिझर्व. अशा प्रकारची प्रत्येक ह्याच्यामध्ये एक ॲडजस्टमेंट असतेच पहा अकाउंटच्या फायनल अकाउंटमध्ये. याचा अर्थ काय की कंपनीने दरवर्षी आपल्या नफ्यातून काही टक्के नफा हा या राखीव निधीमध्ये ट्रान्सफर केला पाहिजे. अगदी सेम अपुऱ्या घसाऱ्याप्रमाणेच इथंसुद्धा कंपनी चुकीचा निर्णय घेते. जो अपेक्षित राखीव निधी ट्रान्सफर करणं आवश्यक आहे, कंपनीकडे तो नफा गरजेच्या वेळेला किंवा अडचणीच्या वेळेला तो निधी वापरता येत असतो, कंपनीसाठी ही चांगली गोष्ट असते की कंपनीने राखीव निधी क्रिएट करणं किंवा राखीव निधी तयार करणं, दरवर्षी नफ्यातून त्याच्यामध्ये ठराविक टक्के रक्कम ट्रान्सफर करणं हे अपेक्षित असते. परंतु कंपनी तसं करत नाही, कंपनी इथे सुद्धा कंजूशीपणा करते. काय करते तर समजा 12% तुमचा रिझर्व फंडला रक्कम जायला पाहिजे, त्याच्याऐवजी 8-10% रिझर्व फंडला पाठवते आणि त्या राखीव निधीमध्ये आवश्यक असणारी रक्कम ट्रान्सफर होत नाही आणि त्यामुळे कंपनीचा राखीव निधी हा काय राहतो, कमी राहतो. अर्थात कंपनीचा राखीव निधी चांगला असणं, पुरेसा असणं हे गरजेचं असते, परंतु कंपनी त्या दृष्टीने विचार करीत नाही आणि अपुरा राखीव निधी ट्रान्सफर करते आणि भविष्यात ही कंपनी आर्थिक अडचणीत आल्याशिवाय राहत नाही. नंतरचं आहे ते म्हणजे भांडवली अधिकीकरणाचा चुकीचा दर. भांडवली अधिकीकरणाचा चुकीचा दर याचा अर्थ काय तर भांडवलातला नफा किती मिळवावा, भांडवल आपल्या नफ्याचं प्रमाण कसं असावं, आम्ही किती नफा मिळवू शकतो याच्याविषयीचा जो अंदाज असतो तो अंदाज कंपनीचा चुकू शकतो आणि त्यामुळे भांडवल अधिकीकरणाचा चुकीचा दर हा ठरविला जातो आणि त्या दराने कंपनी नफा मिळवण्याचा प्रयत्न करते आणि भविष्यात अडचणीत येऊ शकते. तर अशा प्रकारे अशी अनेक कारणं आहेत, त्यातील ही मुख्य 9 कारणे सांगितली जातात की एखाद्या कंपनीमध्ये अशा स्वरूपाचे जर व्यवहार होत असतील तर ती कंपनी आधी भांडवलीकरणामध्ये गेल्याशिवाय राहत नाही. पहिल्या पॉईंटमध्ये आपण पाहिलं की उत्पादन क्षमतेचा किंवा मालमत्तेचा पूर्ण वापर न करणे, त्याचबरोबर गुंतवणूकदारांना मोबदल्याचं प्रमाण कमी ठेवणे, प्रत्यक्षात असलेल्या मूल्यापेक्षा जास्त किमतीला मालमत्तेची खरेदी करणे, उत्पन्न प्राप्ती क्षमतेवरती कंपनीचा त्याच्यामुळे वाईट परिणाम होतो, कंपनी आवश्यक असलेला पुरेसा घसारा किंवा डिप्रिसिएशन आकारत नाही, हिशेबामध्ये मोठ्या प्रमाणावरती घोटाळे केले जातात, उत्साहाच्या भरात उदार स्वरूपाचे लाभांश धोरण आकारले जाते, कर वाचवण्यासाठी अयोग्य पद्धतींचा गैरवापर केला जातो, अपुरा राखीव निधी जो आवश्यक आहे तेवढा राखीव निधी ट्रान्सफर केला जात नाही आणि त्यामुळे ती कंपनी अडचणीत येऊ शकते आणि कंपनीचा भांडवली अधिकीकरणाचा चुकीचा दर धरल्यामुळे किंवा क्रिएट केल्यामुळे ती कंपनी आधी भांडवलीकरण अवस्थेमध्ये जाऊ शकते. तर अशा या 9 कारणांमुळे एखादी कंपनी आधी भांडवलीकरणामध्ये जाते, म्हणजेच कंपनीची खरी अवस्था किंवा जी आपण सुदृढ अवस्था म्हणतो आर्थिक अवस्था ही राहत नाही. तर अशा प्रकारे एकूण 9 आधी भांडवलीकरणाची कारणे सांगितली जातात. आता आपण पुढे जाऊया. आता या आधी भांडवलीकरणाच्या अवस्थेचे परिणाम काय होतात, कारण कुठल्याही वाईट गोष्टीचा हा परिणाम पुढे भोगावाच लागतो. केलेली चूक असेल किंवा झालेला धोका असेल किंवा केलेल्या एखादा चुकीचा निर्णय असेल तर त्याचे परिणाम हे भोगावेच लागतात. अगदी त्याच पद्धतीनं ही जी कारणे आहेत ह्या कारणांमध्ये जी कंपनी जी वागलेली आहे त्याचे परिणाम त्या कंपनीला शेवटी भोगावेच लागतात. तर हे कोणते परिणाम भोगावे लागतात ते आपण पाहूया. पहिल्यांदा आहे ते म्हणजे कंपनीवरती होणारे परिणाम. कंपनीला सुरुवातीला म्हणजे स्वतः कंपनी जी आहे त्या कंपनीला
कोणते परिणाम भोग. कंपनी म्हणजे काय हो? कंपनी हे अदृश्य आहे. आपण गेल्या वर्षी शिलामध्ये पाहिलेलं आहे की कंपनी ही कशी आहे? अदृश्य आहे. कायद्याने नोंदवलेली किंवा अदृश्य स्वरूपाची असलेली ही काय आहे? व्यक्ती आहे असं आपण त्याला म्हणतो. पण तिची नोंदणी कायद्याने झालेली असल्यामुळे ती अस्तित्वात आलेली असते. तर अशा प्रकारच्या कंपनीला कोणते परिणाम भोगावे लागतात ते आपण पाहूया. पहिला आहे तो म्हणजे लाभांशाचा दर कमी होतो. आपण मागे पाहिलं की उत्साहाच्या भरात कंपनी काय करते, एकदा दोनदा लाभांशाचा दर जास्त देते, पण नंतर नंतर मात्र त्या प्रमाणात कंपनीला लाभांश देणं शक्य होत नाही. कारण कंपनीचं नफ्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत जातं आणि नंतर मात्र कंपनीचा लाभांशाचा दर, त्याला आपण रेट ऑफ डिव्हिडंड असं म्हणतो, तर हा रेट ऑफ डिव्हिडंड हा काय होत जातो? कमी कमी होत जातो आणि कंपनी नंतर आर्थिक अडचणीकडे किंवा नावलौकिक तिचा कमी कमी होत जातो. भागमूल्य घसरते. भागमूल्य म्हणजे भागांची किंमत घसरते. आपण पाहिलेलं असेल की ज्या कंपनी चांगल्या आहेत, उदाहरणार्थ आता तुमच्या ज्या टाटा, बिर्ला, बजाज किंवा तुमच्या मुकेश अंबानींची जे रिलायन्स कंपनी आहे, यांचे जर आता शेअर्स विक्रीला काढले तर लोक लगेच खरेदी करतात, जनता लगेच त्याच्यावरती तुटून पडते. अरे वा, मोठ्या कंपनीचे शेअर्स आले, चला खरेदी करा, लवकर करा, नाही तर दुसरे घेतील. असंच करा गेले की त्या भागांची किंमत वाढत जाते. कारण या कंपन्यांच्या भागांना, भाग म्हणजे शेअर्स, या कंपनीच्या भागांना बाजारामध्ये नावलौकिक असतो आणि या भागांची किंमत जास्त असते. पण आता जर तुम्ही नवीन बातमी ऐकली असेल की अनिल अंबानी हे आता कर्जबाजारी झालेत, आता जर अनिल अंबानींच्या जर कंपनीच्या भागांची विक्री जर बाजारात काढायला लागली तर त्यांना किंमत मिळणार नाही. कारण का? कारण आता अनिल अंबानींच्या कंपन्या ह्या काय आहेत? अडचणीत आहेत. त्यांच्या भागांना असणारी किंमत आता मिळू शकणार नाही. कारण आता अनिल अंबानी हे आर्थिक अडचणीमध्ये, कर्जबाजारीपणामध्ये अडकलेले आहेत आणि मग आपोआपच त्यांच्या कंपन्यांच्या भागांची किंमत ही काय होत जाते? कमी होत जाते. अगदी त्याच पद्धतीनं आधी भांडवलीकरण अवस्थेमध्ये सुद्धा जी कंपनी आधी भांडवलीकरण अवस्थेत आहे त्या कंपनीचे भागांची किंमत हळूहळू कमी होत जाते. म्हणजे पूर्वी जर समजा त्या भागाची किंमत बाजारामध्ये, बाजार मूल्य मी सांगते 5,000 असेल, तर आता तो भाग 100 रुपयाला सुद्धा घ्यायला कुणी तयार होत नाही, इतकी सुद्धा भागांची किंमत घसरते. तिसरं कारण आहे ते म्हणजे कंपनीच्या कार्यक्षमतेत घट होते. आधी भांडवलीकरणामध्ये गेलेली कंपनी आताच आपण पाहिलं की लाभांश देऊ शकत नाही, तिच्या भागांची किंमत कमी झालेली असते, ती कामगारांना वेतन देऊ शकत नाही, कामगारांचे पगार वेळच्या वेळी होत नाहीत, किंवा नवीन मालमत्ता खरेदी करू शकत नाही, नवीन टेक्नॉलॉजी खरेदी करू शकत नाही, आणि या सगळ्याचा परिणाम कंपनीच्या कार्यक्षमतेत घट होण्यामध्ये होतो. त्या कंपनीची कार्यक्षमता हळूहळू कमी कमी होत जाते. त्यानंतर विस्तारीकरणात अडचणी. आताच आपण पाहिलेलं आहे की कंपनी ही आता अडचणीकडे चाललेली आहे. आपण कारणांमध्ये जी कारणे पाहिली ती कारणे जर त्या कंपनीमध्ये असतील तर कंपनी हळूहळू आर्थिक अडचणीकडे चाललेली असते आणि अशीच आर्थिक अडचणीकडे चाललेल्या कंपनीचा नफा कमी होत जातो. गुंतवणूकदार गुंतवणूक कमी करतात. आता ह्या भागांची किंमत कमी झाली ना, चला आपले भाग यातून काढून घ्या आणि दुसरीकडे नवीन भाग खरेदी करा, म्हणून भागधारक आपले भाग विकायला सुरुवात करतात त्या कंपनीचे आणि दुसऱ्या कंपनीचे भाग घ्यायला सुरुवात करतात. हळूहळू ही कंपनी आर्थिक अडचणीत सापडत जाते आणि मग जी कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे ती विस्तार काय करणार? ते आपले विकास काय करणार? आपल्या कंपनीची वाढ काय करणार? कारण ही कंपनी गाळात रुतत चाललेल्या चाकासारखी असते. दिवसेंदिवस ती कंपनी या आर्थिक अडचणीमध्ये सापडतच जाते आणि त्यामुळे ती कंपनी आपल्या कंपनीचा विस्तार करू शकत नाही. आणि सगळ्यात शेवटी जर ह्या सगळ्याचा जर काय परिणाम होत असेल तर आधी अडचणीमुळे कंपनी बंद होऊ शकते. शेवटी अंतिमतः म्हणजे काय? तर शेवटी या सगळ्याचा परिणाम जर लवकर त्याच्यावरती उपाय केले नाहीत तर या आधी भांडवलीकरणाचा शेवटचा जर काय परिणाम होत असेल तर ती कंपनी या येणाऱ्या अडीअडचणीमुळे कायमची बंद होऊ शकते. त्या कंपनीचं अस्तित्व धोक्यात येतं. ती कंपनी भविष्यात टिकू शकत नाही. एवढा मोठा गंभीर परिणाम या आधी भांडवलीकरण अवस्थेचा होऊ शकतो. आता आपण पाहतो
भागधारकांवर होणारे परिणाम. आता आपण पाहिले कंपनीवर काय परिणाम होता, आता आपण पाहूया भागधारकांवर कोणते परिणाम होतात. भागधारक म्हणजे कोण, ज्यांनी कंपनीचे भाग किंवा शेअर्स खरेदी केले आहेत, जे कंपनीचे खरे मालक आहेत, इक्विटी शेअर होल्डर जे आहेत, प्रेफरन्स शेअर होल्डर जे आहेत, त्यांच्यावरती काय परिणाम होतो ते आपण पाहूया. आताच आपण पाहिलं की लाभांशाबद्दल अनिश्चितता. सुरुवातीलाच पाहिलं कंपनीवरती पहिल्याच पॉईंटमध्ये आपण पाहिलेले पावरती की लाभांशाचा दर कमी होतो. कंपनी आर्थिक अडचणीत गेल्यामुळे होते काय की ती कंपनी नंतर लाभांश देऊ शकत नाही, लाभांशाचा दर कमी होतो, नंतर ती कंपनी तोट्यातच जाते. आणि आपल्याला माहिती आहे अकाउंटमध्ये जर कंपनीला तोटा झाला तर त्या वर्षी भागधारकांना लाभांश दिला जात नाही. जर कंपनीला नफा झाला तरच भागधारकांना, विशेषतः सामान्य भागधारकांना लाभांश मिळतो, अन्यथा सामान्य भागधारकांना लाभांश मिळत नाही. आणि मग ह्या कंपनीची दोलायमान अवस्था चालते, कधी नफा कधी तोटा, कधी नफा कधी तोटा, कधी कमी नफा कधी जास्त नफा, अशा प्रकारची दोलायमान अवस्था असते, कमी अधिक तिची प्रोग्रेस चालू असते. आणि त्याच्यामुळे भागधारकांना कधी लाभांश मिळतो कधी मिळत नाही, कधी कमी टक्केदाराने मिळतो कधी जास्त टक्केदाराने मिळतो, कुठल्याही प्रकारची एक निश्चितता या लाभांशामध्ये राहत नाही. आणि त्यामुळे भागधारकांची स्थिती थोडीशी गोंधळल्यासारखी होते. भागांचे मूल्य कमी होते. वरती आपण पाहिलं कंपनीवरती, ह्या कंपनी अशी जर तोट्यात चाललेली असेल, तिचा नफा दिवसेंदिवस कमी होत असेल, ते आपल्या भागधारकांना वेळच्या वेळी लाभांश देत नसेल, चांगल्या टक्केदाराने लाभांश देत नसेल, तर त्या भागांचे बाजारातील मूल्य किंवा त्या भागांची दर्शनी किंमत ही कमी कमी होत जाते. आणि त्याच्यामुळे भागधारक त्या कंपनीचे भाग विकू लागतात. सट्टेबाजीला चालना मिळते. सट्टेबाजीला म्हणजे काय, तर अशा सट्टेबाज काय करतात, सट्टेबाज म्हणजे जे जुगार खेळतात, या जुगार म्हणजे कोणता, मी बाहेर जो पाहतात तो नाही, तर या भागांच्या वरतीचा भाग बाजारात सट्टेबाजी खेळली जाते. म्हणजे काय, तर एखाद्या बुडत चाललेल्या बंद पडत चाललेल्या कंपनीचे भाग कमी किमतीला खरेदी करायचे, थोडा वेळ ते भाग स्वतःकडे ठेवतो तो सट्टेबाज, नंतर त्या भागांना चांगली किंमत आली की नंतर तो विकतो. तर अशा प्रकारे बाजारामध्ये ते भाग दाबून ठेवण्याची किंवा ते भाग आपल्या जवळ ठेवण्याची, नंतर जास्त किंमत आली की नंतर ते भाग विकण्याची, अशी काहीशी सट्टेबाजी वृत्ती अशा परिस्थितीमध्ये येऊ शकते. आणि सट्टेबाज अशा गैरमार्गांचा वापर करून गुंतवणूकदारांची फसवणूक करू शकतात. त्यानंतरचा परिणाम आहे तो म्हणजे समाजावर या आधी भांडवलीकरणाचा होणारा परिणाम. भांडवल अधिकीकरण म्हणजेच आधी भांडवलीकरण. आता समाजावर ह्याचा काय परिणाम होतो, शेवटी काय काय आहे की कंपनी ही समाजातच असते, कंपनी ही समाजासाठीच उत्पादन करीत असते, झालेलं उत्पादन ही कंपनी समाजामध्येच विकत असते आणि त्या विक्रीतूनच नफा मिळत असतो. कंपनीमध्ये काम करणारा कामगार हा समाजाचाच घटक असतो, कंपनीमध्ये गुंतवणूक करणारे भागधारक हे सुद्धा समाजाचाच एक घटक असतो. आणि हे सगळ्या दृष्टीने पाहिले तर कंपनी हा एक समाजाचा भाग असतो. आणि एखादी कंपनी जर बंद पडत असेल तर त्याच्यावरती नक्कीच समाजावरती त्याचा परिणाम होत असतो. आपल्या पिंपरी चिंचवड एरियामध्ये जर पाहिलं तुम्ही तर जी एच ए कंपनी आहे, हिंदुस्थान अँटीबायोटिक्स कंपनी, हे गेले कित्येक वर्षे अडचणीत चाललेली आहे, आजारी कंपनी म्हणून तिला डिक्लेअर केलेलं आहे. आणि मग अशा आजारी कंपनीच्या बाबतीमध्ये जर एखादी कंपनी बंद पडत असेल तर जवळजवळ 5,000 कामगार त्या कंपनीतले आज विनावेतन आहेत, त्यांना वेळच्या वेळी वेतन मिळत नाही, त्यांचं कुटुंब अडचणीत येतं, अशा प्रकारे मग त्याच्यावर तुम्हाला समाजावरती परिणाम झालेले दिसून येतात. आणि मग अशा आधी भांडवलीकरणामुळे बंद पडत चाललेल्या कंपनीचे समाजावर काय परिणाम होतात ते आपण पाहूया. पहिला आहे ते म्हणजे वस्तू व सेवांच्या किमती वाढतात. आता एखादी वस्तू विकणारी कंपनी बंद पडली आहे की बाजारामध्ये ती वस्तू ते कंपनी कुठल्याही ग्राहकोपयोगी वस्तू विकत आहे, आणि जर एखादी कंपनी बंद पडली तर त्या वस्तूच्या विक्रीच्या जे स्पर्धा आहे त्या स्पर्धेतून एक कंपनी बाजूला होऊ लागते. आणि मग जर एक कंपनी बाजूला होऊ लागली तर दुसऱ्या कंपन्यांना आपोआपच त्याचा फायदा मिळतो. आता उदाहरणार्थ समजा
की दोनच कंपन्या, एखादी वस्तू विकणाऱ्या दोनच कंपन्या, उदाहरणार्थ आता आपण पाहिलं तर कुठली एखादी जी लगेच उपलब्ध न होणारी अशी वस्तू पाहिली आपण, आणि ती वस्तू विकणाऱ्या फक्त दोनच कंपन्या असतील, त्यापैकी एक कंपनीत ह्या दोन कंपन्या बाजारात वस्तू विकत होत्या. आता त्यातले काय झालेले, एक कंपनी ह्या आधी भांडवली करण्यात आली आणि ती कंपनी आता बंद होऊ लागली, मग राहिली कोणती बाजारात, आता कोणती कंपनी राहणार, जी दुसरी कंपनी आहे ती एकच कंपनी आहे आणि ती चांगली आहे, ती तिचं व्यवस्थित चालू आहे, आता तीच कंपनी बाजारात राहणार, आणि ही जी दुसरी कंपनी होती ती काय झाली आता या बाजारातून बाहेर पडू लागली. का? तर या आधी भांडवलीकरणामुळे. आणि मग होते काय की त्या दुसऱ्या कंपनीला याचा काय मिळतो, गैरफायदा मिळतो, आणि ती कंपनी म्हणते चला आपला स्पर्धक आता संपला, म्हणजे आता आपण ठरवू तीच किंमत. आणि मग होते काय की ती त्या वस्तूची ती दुसरी जी चांगली कंपनी आहे जी बाजारात टिकून आहे ती कंपनी मन मानेल तशी किंमत लावू शकते. का? तर तिचा एक स्पर्धक काय झाला, कमी झाला. मग अशा आधी भांडवलीकरणामुळे बंद पडत जाणाऱ्या जर कंपन्यांचं प्रमाण जास्त असेल तर स्पर्धकांचा फायदा होतो, आणि स्पर्धक या गोष्टींचा गैरफायदा घेतात आणि त्या वस्तूची जास्त किंमत लावू शकतात. वेतन पातळी घसरते. आधी भांडवलीकरणामध्ये कामगारांना, आताच आपण मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलं की कामगारांना वेळच्या वेळी वेतन देऊ शकत नाही, पगार देऊ शकत नाही. जे तुम्हाला मी याचे कंपनीचं उदाहरण दिलं त्या कंपनीमधील कामगारांना, आताच मला वाटते आज आपण पाहिलं की या लॉकडाऊनमुळे तुमचे जे एसटी महामंडळ आहे ते अडचणीत आलेले, गेले 3 महिने या एसटी महामंडळाच्या कामगारांना वेतन मिळालेलं नाही, हा लॉकडाऊनचा झालेला परिणाम आहे, हा लॉकडाऊनचा आहे. परंतु अशी अवस्था आधी भांडवलीकरणामुळे सुद्धा येऊ शकते. आधी भांडवलीकरणात गेलेली कंपनी ही आपल्या कामगारांना वेळच्या वेळी वेतन देऊ शकत नाही, पगार देऊ शकत नाही, कामगारांची कपात करते. का? आता आर्थिक अडचणीत आल्यामुळे पहिल्यांदा कामगारांवरती कपातीचा कुऱ्हाड कोसळते. आता आपण पाहिलं की लॉकडाऊनमध्ये अनेक कंपन्यांनी कामगार कपात केलेली आहे, आणि मग ह्याचा पहिला फटका कोणाला बसतो, तर कामगारांना बसतो, आणि त्यामुळे कामगारांना वेतन मिळत नाही आणि जे मिळतं ते सुद्धा कमी प्रमाणात मिळण्याची शक्यता असते, त्यालाच आपण म्हणतो वेतन पातळी घसरते. तिसरं जे आता पाहिलं आपण ते अयोग्य स्पर्धेला चालना मिळते. आताच मी पहिल्या पॉईंटमध्ये तुम्हाला विस्ताराने ते सांगितलेलं आहे की आपल्याबरोबरचा एक स्पर्धक कमी झाला, असं स्पर्धकाला वाटलं की तो मन मानेल तसं वस्तूच्या किमती, मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये असमतोल करू शकतो, आणि मग होते काय की याच्यामुळे तुझ्यापेक्षा मी कसा श्रेष्ठ हे दाखवण्याची चुरस निर्माण होते, आणि त्याच्यातून बाजारपेठेमध्ये अयोग्य स्पर्धा निर्माण होते. त्यानंतरचं आहे बरेच उत्पादन घटक निष्क्रिय ठरतात. उत्पादन घटक 4 आहेत आपल्याला माहीत आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन, हे उत्पादनाचे 4 घटक आहेत. हे 4 घटक एकत्र आल्याशिवाय कोणतंही उत्पादन होत नाही. मग या ठिकाणी एक घटक जरी कमी पडला तरी सुद्धा त्या कंपनीतील वस्तूचं उत्पादन होत नाही. मग आताच आपण 2 नंबरचं पाहिलं की 2 नंबरमध्ये कामगारांना वेतन मिळत नाही, मग कामगार असंतुष्ट राहतात. कामगार असंतुष्ट राहिले की ते संप करतात, मोर्चे करतात, त्यानंतर त्या ठिकाणी वादावादी होते. लॉकडाऊन, कंपनीचं लॉकडाऊन, आता देशाचं लॉकडाऊन नाही मी म्हणत आहे, तर कंपनीचं लॉकडाऊन होतं, कंपनी स्वतःहून टाळेबंदी स्वीकारते, आणि मग अशामुळे होतं काय तर उत्पादन घटकातील एक एक घटक बाजूला पडत जातो आणि त्या कंपनीचं उत्पादन हळूहळू हळूहळू बंद होत जातं. कारण श्रम हा उत्पादनाचा जो कामगार वर्ग आहे, श्रम पुरवठा करणारा, हा त्यातून बाहेर पडतो, आणि मग हळूहळू एक एक घटक बाजूला पडत गेल्यामुळे त्या कंपनीचं उत्पादन हे नंतर बंद पडत जातं. तर धन्यवाद विद्यार्थ्यांनो, आपण शांतपणे आजचा भाग ऐकून घेतल्याबद्दल.